वास्तव आणि निर्भीड लिखाण करणाऱ्या सर्वसामान्यांचा आंतरिक आवाज बनलेल्या तरुण भारत चंदगड कार्यालयाचा चौथा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोयरिक मंगल कार्यालयामध्ये पार पडलेल्या या वर्धापन दिन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. वर्धापन दिनाच्या निमित्त केलेल्या विद्युत रोषणाईने चंदगड कार्यालय उजळले होते. प्रारंभी दीप प्रज्वलन हे माजी राज्यमंत्री भरमू पाटील, ताम्रपर्णीचे चेअरमन सुरेशराव चव्हाण पाटील, तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू, निवासी संपादक मनोज साळुंके, बँक ऑफ इंडिया चंदगड शाखेचे मॅनेजर अमित मिश्रा, सीईओ उदय खाडीलकर, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, जाहिरात प्रमुख ग्रामीण आनंद साजने, वितरण विभाग प्रमुख शिवानंद सलगर, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, गडिंग्लज प्रतिनिधी जगदीश पाटील, चंदगड प्रतिनिधी विजयकुमार दळवी, सभापती बबनराव देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वर्धापन दिनानिमित्त आठवण या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून वाचक, हितचिंतक, विक्रेते, जाहिरातीधारकांनी देखील उपस्थिती लावून तरुण भारत चंदगड कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.